नमस्कार, मी धनश्री चैतन्य पाठक. ब्रँडचं नाव आहे धनास पैठणी पर्सेस. गेले 4 वर्ष पैठणी पर्सेस आणि ॲक्सेसरीजचं काम आम्ही करतो आहे. आणि हा स्टार्टअप केला असतानाच मागच्या वर्षी कोविड आलं आणि बऱ्याच घडामोडींना आम्हाला सामोरं जावं लागलं. ज्यावेळेस कोविड आला त्यावेळेस आम्ही विचार केला की अरे, पैठणी पर्स किंवा पैठणीच्या ज्या आपण वस्तू बनवतो आहे ती प्रत्येक व्यक्तीची गरज नाही आहे. तर मग आपला जो स्टार्टअप आहे त्याला जी आत्ता आपण स्टार्ट केलेल्या गोष्टी आहेत त्या मार्केटमध्ये कशा काय चालणार. सो आम्ही विचार केला की आम्ही कॉटन मास्क आणि बाकीचे जे मास्क आहेत ते बघत होतो, पण त्याच्याचबरोबर आम्ही विचार केला आपण जर पैठणी मास्क मार्केटमध्ये आणलं तर काय होईल. जसा पॉझिटिव्ह विचार मनात येतो तसा सेम निगेटिव्ह विचार पण मनामध्ये आला. हे असं हे मास्क जे लास्ट इयर आम्ही काढलं होतं ते मी आत्ता दाखवते. आणि निगेटिव्ह विचार आला की अरे, पैठणी मास्क काढलं तर लोकं पण टीका करतील की अरे काय काही काढतात लोकं. पण जेव्हा एखादा स्टार्टअप असतो तेव्हा त्यांच्या बरोबरीने जे म्हणजे काम करणारी लोकं असतात त्यांचा पण चरितार्थ त्याच्यावरती असतो. आणि त्यांचा पण चरितार्थ चालवण्याचा आमचा उद्देश होता की कोणाला काम कमी पडता कामा नये. पण आम्ही पूर्ण विचारपूर्वक पैठणीचं मास्क मार्केटमध्ये आणलं आणि त्याला आम्हाला खूप रिस्पॉन्स आला. कारण आपण जे हे मास्क पैठणीचं आणलं होतं ते पैठणीचं मास्क पूर्ण आतला लेअर आपण कॉटनचा आणि वरचा लेअर सेमी पैठणीचा केल्यामुळे पूर्ण ते घाम ॲब्सॉर्ब व्यवस्थित करतं. याची आपण फ्लेम टेस्ट केलेली, म्हणजे नुसतं फॅशन म्हणून हे बाजारात आपण आणलं नव्हतं. तर हे नुसतं फॅशन नाही तर काय म्हणतात, पूर्ण प्रोटेक्शन करोनापासून कसं होईल याचा विचार करून आम्ही बाजारात आणलं. आणि ज्यावेळेस आम्ही स्टार्टअप केलं त्यावेळेस आम्ही हाच विचार केला होता की स्वदेशीचा पुरस्कार, माननीय मोदीजींनी जे सांगितलं आहे आत्मनिर्भर भारत, तर त्याच्यावरच आमचं पहिल्यापासून हे काम चालू होतं. आणि मास्क पण आमचं तसंच खूप फेमस झालं. ॲक्च्युली काही टीका करणाऱ्यांनी टीका देखील केली, पण त्यांनी हा विचार केला नाही आहे की ते मास्क कसं असणार आहे किंवा जे आणलं आहे ते किती यूजफुल आहे. आणि आजही मास्कसाठी आम्हाला प्रचंड ऑर्डर्स आहेत. भारत देशाच्या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा खूप ऑर्डर आहेत. फक्त भारताच्या बाहेर आम्ही मास्क पाठवू शकलो नाही, कारण की आपण भारताच्या बाहेर मास्क पाठवायला आपल्याला सरकारने मनाई केली होती.